राज्यात विधानसभेच्या निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत. त्या अनुषंगानं विविध मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या चाचपण्या देखील सुरू झालेल्या आहेत. त्याच अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभेमध्ये देखील या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या कामाला लागलेले आहेत. बुलढाणा विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके आपल्यासोबत आहेत. त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून मी इच्छुक आहे आणि वेगळं काही मला असं वाटतं तयारीची गरज नाही, कारण मागच्या 12 ते 15 वर्षांपासून मी या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात आहे. वेगवेगळे उपक्रम असतील, आंदोलनं असतील किंवा आणखी दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून असेल, आम्ही महिलांच्याही आणि सर्वसामान्यांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे वेगळी अशी काही तयारीची निश्चितच गरज नाहीये, परंतु नक्कीच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं निवडणूक ही तोंडावर आलेली आहे आणि त्या दृष्टीने जनसंपर्क हा अजून अधिक जोराने आणि जोमात सुरू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांचा मला मिळतोय. निश्चितच ताई, आपण मागील दशकांपासून बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून महिलांना संघटित केलेलं आहे, त्यांना आर्थिक त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आपलं काम आहे. असं असताना या राष्ट्रमाता जिजाऊंच्या या जिल्ह्यामध्ये या महिलेला स्थान मिळेल का विधानसभा निवडणूक लढण्यासाठी? काय खरं म्हणजे मला विश्वास आहे. बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच या ठिकाणी केवळ महिला म्हणूनच नाही तर इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर नक्कीच महाविकास आघाडीकडनं माझा विचार केला जाईल असा ठाम विश्वास मला आहे. महाविकास आघाडी ही जी जागा आहे ती उभाटा गटाला सोडण्यात आलेली असे चर्चा आहे आणि बरेचसे उमेदवार जे आहेत ते कामाला लागलेले आहे. अशात आपल्याला वाटतं का या ठिकाणची जी उमेदवारी ती आपल्याला मिळेल का? काँग्रेस पक्षाकडे आपण तशी मागणी केली का? एक लक्षात घ्या, मी आधीही सांगितलं की मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी आघाडीकडनं इच्छुक उमेदवार आहे. काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असं हे तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी म्हणूनच ही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्यामध्ये अजूनही जागावाटप निश्चित झालेलं नाही, त्यामुळे आत्ता त्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु नक्कीच ज्याही काही महाविकास आघाडीच्या जागा राहतील त्या ताकदीने लढल्या जाणार आहेत आणि जिंकल्या जाणार आहेत. लोकसभेचे जे निकाल लागले यावेळेस बुलढाणा लोकसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं महाविकास आघाडीला पडली आहेत. असं असताना जिल्ह्यातील ज्या सातही विधानसभा आहेत तिथं मोठ्या ताकदीनं महाविकास आघाडीकडं लोकांनी कल दिला होता. बुलढाणा विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक लढत असताना विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत, त्यांना शह देण्यासाठी हरवण्यासाठी त्यांच्याकडे काय मुद्दे असणार आहेत, काय मुद्दे? एक लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की ही ट्रायल झालेली आहे, त्याच्यामुळे पिक्चर काय राहणार आहे याच्या संदर्भामध्ये सगळ्यांना कल्पना आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीला यश मिळालं, लोकांनी विश्वास दाखवला आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास या ठिकाणी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे, लोकशाही विरुद्ध गुंडशाही अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये नक्कीच जीत आणि यश हे लोकशाहीचंच राहणार आहे, याच्याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही आणि त्यासाठी येणारा काळ मला असं वाटतं की तो येणारा काळ दाखवून देईल की या लढाईमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होईल. सातत्यानं आपण बघितलं असेल की बुलढाणा विधानसभा जी आहे सलग एक अपवाद जर सोडला तर सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवणं इथं शक्य झालेलं नाहीये, काय वाटतं तुम्हाला यावेळेस काय होईल काय? मला असं वाटतं की बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदार हे जागरूक मतदार आहेत, हुशार मतदार आहेत आणि ते खूप पारखून आपल्या लोकप्रतिनिधीला घेत असतात आणि 5 वर्षांचा जो काही कार्यकाळ आहे त्या 5 वर्षांमध्ये ताऊन सुलाखून ते चाचपून घेत असतात आपल्या लोकप्रतिनिधीला. त्यामुळे या 5 वर्षांमध्ये ज्या काही पद्धतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण तयार करण्यात आलंय, एक दहशतीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, कोणीही सर्वसामान्य माणूस हा मोकळेपणाने त्याचे प्रश्न मांडू शकत नाही, अडचणी मांडू शकत नाही आणि लोकशाहीची गळचेपी करण्याचं काम
संविधानाला विरोध करण्याचं काम, जाती जातींमध्ये धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये करण्यात आलंय, त्याच्यामुळे इथली जनता, इथला मतदार हा जागरूक आहे, तो यावेळी निश्चितच बदल केल्याशिवाय राहणार नाही. यावेळेला विद्यमान आमदारांनी बरीचशी कामं केली आहेत, कुठले असे कामं आहेत की ते आणखी करायला हवे होते, तुम्हाला काय वाटते? नाही, त्यांच्या दुसऱ्यांच्या कामावर मी काही बोलणार नाही की त्यांना जे कामांचं प्राधान्यक्रम त्यांना वाटला ती त्यांनी केली, परंतु मला असं सांगायचं की केवळ इतक्या हजारो कोटींची विकास कामं झाली, विकास कामांची व्याख्या मुळात आपल्याला स्पष्ट केली पाहिजे. इतक्या कोटींची जर विकास कामं झाली अशी म्हणत असतील तर त्या विकास कामांच्या आडून, कोट्यवधी निधीच्या आडून किती कोटींचा भ्रष्टाचार झालाय, किती कोटींचं कमिशन त्या ठिकाणी घेतलं गेलंय याचाही जर हिशोब घेतला गेला तर ते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल आणि धक्का बसेल, एवढी धक्कादायक माहिती ती समोर येऊ शकते. त्यामुळे केवळ त्या ठिकाणी हजारो कोटींचा निधी या ठिकाणी आलाय म्हणजे विकास कामं झाली असं होत नाही. आणि निश्चितच अजून बरंच असं काही जे आहे, बुलढाणा शहर असेल किंवा बुलढाणा तालुका, मोताळा तालुका असेल, या ठिकाणी अजूनही शिक्षणाचा दर्जा हा सुधारलेला नाहीये. आता काल परवा सगळ्या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी आंदोलन केलं, जिल्हा परिषदांच्या शाळांना बंद करण्याचा कार्यक्रम राज्य सरकार सुरू करतंय, त्या ठिकाणी आजही पहिल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्यात, तरीही अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही, अजूनही आरोग्याच्या सुविधांच्या संदर्भामध्ये आपण खूप मागे आहोत. त्यामुळे आपला विकासाचं मापदंड काय, विकासाचा प्राधान्यक्रम काय हे जर ठरवलं तर मला असं वाटतं की आपल्याला त्याचं मोजमाप करायला सोपं जाईल. बुलढाणा विधानसभेच्या मतदारांनी जर आपल्याला कौल दिला आणि आपल्याला या ठिकाणी आमदार केलं तर कुठले प्राधान्यक्रमानं आपण या ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगानं काम कराल? अजून आता खरं म्हणजे निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय, जागा वाटप नाही, उमेदवारीही मिळालेली नाही, परंतु नक्कीच तुम्ही प्रश्न विचारलाय तर त्याच्यावर उत्तर मी दिलं पाहिजे. जर बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी मला कौल दिला, जर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी संधी दिली तर नक्कीच एक वेगळं काम, चांगलं सकारात्मक काम या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी उभं करून दाखवेल आणि ते सगळ्यांच्या सहकार्याने करून दाखवेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं आधी बोलले, आरोग्य आहे, शिक्षण आहे ह्या आणि तरुणांना रोजगार आहे, ह्या गोष्टींना प्राधान्यक्रम नक्कीच माझा राहील. निश्चितच. तर ह्या होत्या आपल्यासोबत ॲडव्होकेट जयश्रीदा शेळके, ज्या प्रदेश काँग्रेसच्या सचिव आहेत आणि शिक्षण, बेरोजगारी आणि आरोग्य याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर बुलढाणेकरांनी किंवा बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना कौल दिला तर या गोष्टीवर त्या भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.